गुड मॉर्निंग गाइस, इन द प्रीवियस लेक्चर वी विल कंप्लीट अवर यूनिट नंबर 2 ऑफ मॉडर्न अलजेब्रा। दिस इज अवर लेक्चर नंबर 12। इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट यूनिट नंबर 3 हुज नेम इज होमोमॉर्फिज्म एंड आइसोमॉर्फिज्म। इन दिस यूनिट वी विल स्टडी अबाउट द होमोमॉर्फिज्म, होमोमॉर्फिक इमेज, कर्नेल ऑफ होमोमॉर्फिज्म, आइसोमॉर्फिज्म ऑफ ग्रुप, फंडामेंटल थ्योरम ऑन होमोमॉर्फिज्म ऑफ ग्रुप, देन नेचुरल होमोमॉर्फिज्म, then second isomorphism theorem, and then we see lastly is third isomorphism theorem. आज अपन यूनिट नंबर 3 सुरू करू। यूनिट नंबर 3 मध्ये अपन शिकणार आहेत होमोमॉर्फिज्म, होमोमॉर्फिक इमेज, कर्नेल ऑफ होमोमॉर्फिज्म, देन आइसोमॉर्फिज्म ऑफ ग्रुप, देन फंडामेंटल थेरम ऑफ होमोमॉर्फिज्म ऑफ ग्रुप, देन नॅचरल होमोमॉर्फिज्म ऑल्सो कॉल्ड एज द फर्स्ट आयसोमॉर्फिझम थेरम, सेकंड आयसोमॉर्फिझम थेरम, अँड नेक्स्ट इज थर्ड आयसोमॉर्फिझम थेरम। ओके, नाव वी सी द डेफिनेशन ऑफ 1-1। वॉट इज अ 1-1 फंक्शन? लेट एफ बी अ मॅपिंग, एफ इज सेट टू बी अ 1-1 इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय, इफ अँड ओनली इट इम्प्लाईज एक्स इक्वल्स टू वाय। जर आपण इमेज जर सारख्या घेतल्या आणि त्यावरून जर आपल्याला एलिमेंट जर सारखे मिळत असेल तर आपण अशा मॅपिंगला काय म्हणू? 1-1 मॅपिंग म्हणू। लक्ष द्या इकडे, याला जर आपण डोमेन कन्सिडर केला, इट इज अवर डोमेन अँड दिस इज अवर कोडोमेन, दिस इज अवर कोडोमेन। तर डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळाले पाहिजे? इमेज मिळाले पाहिजे। जर डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये जर इमेज मिळत असेल तर आपण म्हणू हे मॅपिंग कशी आहे तुमची? 1-1 मॅपिंग आहे। नंतर नेक्स्ट डेफिनेशन इज ऑन टू मॅपिंग। व्हॉट इज अ ऑन टू मॅपिंग? मॅपिंग एफ इज सेड टू बी ऑन टू इफ अँड ओनली इफ वाय बिलॉंग्स टू जी डॅश, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू जी सच दॅट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू वाय। पुन्हा कन्सिडर करा, एक डोमेन कन्सिडर करा। हा झाला आपला एक डोमेन, ओके, त्यानंतर हा झाला आपला एक कोडोमेन। व्हॉट इज ऑन टू? बघा, 1-1 काय होतं आपला? 1-1 होतं आपला डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळालं पाहिजे? इमेज मिळाली पाहिजे। असं जर होत असेल तर अशा मॅपिंगला म्हणतो आपण 1-1 मॅपिंग। व्हॉट इज ऑन टू मॅपिंग? ऑन टू मॅपिंग म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला, कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळाली पाहिजे। काय मिळाली पाहिजे? कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळाली पाहिजे। ही जर कंडिशन व्हेरीफाय होत असेल तर अशा मॅपिंगला आपण म्हणतो ऑन टू मॅपिंग। पुन्हा एकदा डेफिनेशन वाचून घेतो, लक्ष द्या। अ मॅपिंग एफ इज सेट टू बी ऑन टू इफ अँड ओनली इफ वाय बिलॉंग्स टू जी डॅश, वाय बिलॉंग्स टू जी डॅश म्हणजे या कोडोमेनला आपण जी डॅश कन्सिडर करतो आहे, आणि वाय म्हणजे एक वाय एखादा एलिमेंट आहे या कोडोमेनमधला। वाय बिलॉंग्स टू जी डॅश, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू जी, एक्स बिलॉंग्स टू जी, जीमध्ये हा डोमेन, जी म्हणजे डोमेन, डोमेनमधला एखादा एलिमेंट असा मिळाला पाहिजे, त्याची इमेज काय असली पाहिजे? वाय ही त्याची इमेज असली पाहिजे। म्हणजे एक्स हा जर एलिमेंट आपल्याला डोमेनमधून मिळत असेल तर एक्सची इमेज आहे वाय असली पाहिजे। म्हणजेच आपण लिहू शकू एफ ऑफ एक्स इक्वल्स टू वाय। इन सिम्पल वे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज डोमेनमध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे। अशा मॅपिंगला आपण काय म्हणतो? ऑन टू मॅपिंग म्हणतो। देन व्हॉट इज अ होमोमॉर्फिझम? डेफिनेशन ऑफ होमोमॉर्फिझम इज लेट जी बी अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ स्टार अँड जी डॅश बी द अनादर ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट। म्हणजे जी आपल्याकडे हा ग्रुप आहे अंडर द ऑपरेशन ऑफ स्टार, आणि जी डॅश हा आपल्याकडे एक वेगळा ग्रुप आहे अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट। म्हणजे जी आणि जी डॅश हे दोन्ही ग्रुप आहे पण वेगवेगळ्या ऑपरेशनच्या अंडरमध्ये। देन द मॅपिंग एफ फ्रॉम जी टू जी डॅश इज सेड टू बी अ होमोमॉर्फिझम इफ अँड ओनली इफ एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए डॉट एफ ऑफ बी फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी। तेव्हा आपण या एफला काय म्हणू शकणार आहे? तेव्हा आपण या एफ मॅपिंगला आपण होमोमॉर्फिझम म्हणतो। ओके, लेट जी बी अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ स्टार अँड जी डॅश बी द अनादर ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट, देन द मॅपिंग एफ फ्रॉम जी टू जी डॅश इज सेड टू बी अ होमोमॉर्फिझम इफ अँड ओनली इफ एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए डॉट एफ ऑफ बी। जरी ही मॅपिंग ही जर कंडिशन सॅटिस्फाय करते असेल, कोणती कंडिशन? एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए डॉट एफ ऑफ बी। म्हणजे एफ ऑफ ए स्टार बीला आपण या टाईपमध्ये जर लिहू एफ ऑफ ए डॉट एफ ऑफ बी फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी, देन ही जी मॅपिंग आहे डिफाईन केली आपण एफ फ्रॉम जी टू जी डॅश, ही मॅपिंग काय होईल तुमची? होमोमॉर्फिझम होईल।
देन नेक्स्ट डेफिनेशन इज होमोमॉर्फिक. व्हाट इज अ होमोमॉर्फिक? इफ phi इज अ मॅपिंग फ्रॉम g टू g डॅश इज अ ऑन टू होमोमॉर्फिझम, देन g इज कॉल्ड एज अ होमोमॉर्फिक टू g डॅश. एखादे जर मॅपिंग असेल आपल्याला आपल्याकडे, आपण त्याला जर मॅपिंग म्हटलं phi, इफ phi इज अ मॅपिंग फ्रॉम g टू g डॅश, कोणत्या ग्रुपवरून कोणत्या ग्रुपवरती आहे, g पासून टू g डॅश. इथे आपला डोमेन आहे g आणि को डोमेन आहे तुमचा g डॅश. डोमेन काय तुमचा इथे g आणि को डोमेन आहे तुमचा g डॅश. इफ phi इज अ मॅपिंग फ्रॉम डोमेन टू को डोमेन, व्हॉट इज अ डोमेन इज g अँड को डोमेन इज g डॅश. phi इज अ मॅपिंग फ्रॉम g टू g डॅश इज अ ऑन टू होमोमॉर्फिझम, ही काय करत असेल, ऑन टू असेल. ऑन टू म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळायला पाहिजे. आणि होमोमॉर्फिझम म्हणजे एखादी जर आपल्याकडे मॅपिंग असेल एफ फ्रॉम g टू g डॅश, त्याने ही कंडिशन जर सॅटिस्फाय करायला पाहिजे तर तेव्हा ती मॅपिंग काय होईल तुमची, होमोमॉर्फिझम होईल. जर या जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल एकच मॅपिंग, तर अशा मॅपिंगला काय म्हणतो आपण, होमोमॉर्फिक म्हणतो. काय म्हणतो अशा मॅपिंगला, होमोमॉर्फिक म्हणतो. इफ phi phi इज अ मॅपिंग फ्रॉम g टू g डॅश इज ऑन टू होमोमॉर्फिझम, देन g इज कॉल्ड अ होमोमॉर्फिक टू g डॅश. तेव्हा आपण काय म्हणू, g हा होमोमॉर्फिक आहे कशाला, g डॅशला, म्हणजे डोमेन इज होमोमॉर्फिक टू कोडोमेन. नेक्स्ट डेफिनेशन इज आयसोमॉर्फिझम. व्हॉट इज आयसोमॉर्फिझम? लेट g अँड g डॅश बी द टू ग्रुप्स वन वन होमोमॉर्फिझम. g अँड g डॅश काय तुमचे दोन ग्रुप्स आपल्याकडे कसे आहेत, वन वन पण आहेत आणि होमोमॉर्फिझम आहे. वन वन म्हणजे डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळते, इमेज मिळते. होमोमॉर्फिझम म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. लेट g अँड g डॅश विथ द टू ग्रुप्स वन वन अँड होमोमॉर्फिझम, देन द मॅपिंग phi फ्रॉम g टू g डॅश इज कॉल्ड अ आयसोमॉर्फिझम. देन मॅपिंग phi फ्रॉम g टू g डॅश ही मॅपिंग काय होईल तुमची, आयसोमॉर्फिझम होईल. ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज आयसोमॉर्फिक. व्हॉट इज आयसोमॉर्फिक? द टू ग्रुप्स g अँड g डॅश इज सेड टू बी अ आयसोमॉर्फिक इफ देअर एक्झिस्ट अँड आयसोमॉर्फिझम phi फ्रॉम g टू g डॅश विच इज अ ऑन टू. म्हणजेच ही जी मॅपिंग आहे आपली phi फ्रॉम g टू g डॅश ही कशी असेल तुमची, आयसोमॉर्फिझम पण सॅटिस्फाय करत असेल ऑल अँड ऑन टू ही कंडिशन पण सॅटिस्फाय करत असेल. phi फ्रॉम g टू g डॅश ही जर मॅपिंग तुमची आयसोमॉर्फिझम ॲज वेल ॲज ऑन टू या जर दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर ही तर यामध्ये g टू g डॅश हे काय होईल तुमची, आयसोमॉर्फिक इमेज होईल. म्हणजेच आपण म्हणू शकतो इन दिस केस g इज आयसोमॉर्फिक टू g डॅश अँड इट इज डिनोटेड बाय g इज आयसोमॉर्फिक टू g डॅश. डेफिनेशन वाचतोय, द टू ग्रुप्स g अँड g डॅश इज सेड टू बी आयसोमॉर्फिक इफ देअर एक्झिस्ट अँड आयसोमॉर्फिझम phi फ्रॉम g टू g डॅश विच इज अ ऑन टू. इन दिस केस g इज आयसोमॉर्फिक टू g डॅश. म्हणजेच आपल्याला म्हटलं दोन ग्रुप्स g अँड g डॅश, g आणि g डॅश असे आपल्याकडे जर दोन ग्रुप्स असतील आणि हे जर यांच्यावरचं मॅपिंग म्हणजेच phi फ्रॉम g टू g डॅश हे जर आयसोमॉर्फिझम असेल आणि ऑन टू ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर आपण म्हणू g इज आयसोमॉर्फिक टू g डॅश अँड इट इज डिनोटेड बाय g इज आयसोमॉर्फिक टू g डॅश. देन नेक्स्ट इज सम इम्पॉर्टंट रिझल्ट. फर्स्ट रिझल्ट इज इफ g इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट अँड g डॅश इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट, देन द मॅपिंग phi फ्रॉम g टू g डॅश इज सेड टू बी अ होमोमॉर्फिझम इफ अँड ओनली phi ऑफ a डॉट b इज इक्विवलन्स टू phi ऑफ a इंटू phi ऑफ b. ओके, काय म्हणते फर्स्ट रिझल्ट आपला, g अँड g डॅश हे जर दोन्ही तुमचे ग्रुप असेल अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट then the mapping phi from g to g dash is said to be a homomorphism. ही जी मॅपिंग डिफाईन केली आहे फ्रॉम g पासून तर g डॅश पर्यंतची मॅपिंग ही काय राहील तुमची, होमोमॉर्फिझम राहील. इफ अँड ओनली जर ही कंडिशन ती सॅटिस्फाय करत असेल, ही कोणती कंडिशन आहे तुमची, phi ऑफ a डॉट b इज इक्विवलन्स टू phi ऑफ a इंटू phi ऑफ b, ही जर कंडिशन ही मॅपिंग जर सॅटिस्फाय करत असेल तर ही मॅपिंग काय राहील तुमची, होमोमॉर्फिझम राहील. ओके, सेकंड रिझल्ट इज इफ g इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन अँड g डॅश इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन. म्हणजेच g अँड g डॅश हे काय राहील तुमचे ग्रुप्स राहील अंडर द सेम ऑपरेशन दॅट इज द ॲडिशन ऑपरेशन.
Then the mapping 5 from G to G dash is said to be a homomorphism if and only phi of A plus B is equivalent to phi of A plus phi of B. तेव्हा जे मॅपिंग आपण डिफाईन करतोय फाय फ्रॉम जी टू जी डॅश ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील इफ अँड ओनली फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वलन्स टू फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी. ही जर कंडिशन तुमची सॅटिस्फाय होत असेल तेव्हा ही मॅपिंग फाय ऑफ जी टू जी फाय इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. थर्ड रिझल्ट इज if g is a group under the operation of addition and g dash is a group under the operation of dot then the mapping phi from g to g dash is said to be a homomorphism if and only phi of a plus b is equivalent to phi of a into phi of b. जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल या मॅपिंग कडून तेव्हा ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. ओके देन नेक्स्ट इज आयसोमॉर्फिझम. The next result is 4. Isomorphism is also defined as 1-1 onto an homomorphism. Isomorphism la apan vegla padhinan kasa define karu shakto. Ashi mapping ji kay asel 1-1 asel onto asel ani homomorphism asel. Ashi mapping je ya tini condition satisfy karat asel 1-1 onto an homomorphism. Asha mapping la apan kay mhanu shakto? Isomorphism mhanu shakto. Next result is the mapping phi from g to g dash is onto homomorphism then the mapping phi is homomorphic. अशी एखादी मॅपिंग phi from g to g dash is onto an homomorphism. एखादी मॅपिंग जर onto असेल आणि homomorphism असेल तर त्या मॅपिंगला आपण काय म्हणू शकतो homomorphic म्हणू शकतो. बघा पुन्हा पाचवा रिझल्ट. Phi is a mapping from G to G dash is onto homomorphism. Then the mapping phi is called as a homomorphic. Next result is phi is a mapping from G to G dash is 1-1 homomorphism. Then the mapping phi is a isomorphism. Okay. Phi is a mapping from G to G dash is 1-1 and homomorphism. Phi ही मॅपिंग कशी असायला पाहिजे 1-1 असायला पाहिजे आणि होमोमॉर्फिझम असायला पाहिजे. जर मॅपिंग phi 1-1 आणि होमोमॉर्फिझम असेल तेव्हा ती मॅपिंगला काय म्हणू शकतो आपण आयसोमॉर्फिझम म्हणू शकतो. ओके इफ phi इज अ मॅपिंग फ्रॉम G टू G डॅश इज 1-1 ॲज वेल एज होमोमॉर्फिझम देन द मॅपिंग phi इज कॉल्ड ॲज अ आयसोमॉर्फिझम. ओके next result is if a mapping phi from g to g dash is 1-1 onto an homomorphism then the mapping phi is a isomorphic jar tumche mapping phi hi kay asel tumche 1-1 asel onto asel ani homomorphism asel jar mapping phi ne 1-1 onto an homomorphism ya tini condition jar satisfy kela asel teva da mapping phi la apan kay manu shakto isomorphic manu shakto. हे होते तुमचे सॅट रिझल्ट. नेक्स्ट इज अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 1 इज लेट अ मॅपिंग एफ फ्रॉम आर पॉझिटिव्ह टू आर बी डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह वेअर आर पॉझिटिव्ह इज अ मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड आर इज अन ॲडिटिव्ह ग्रुप ऑफ ऑल रिअल नंबर्स देन शो दॅट एफ इज अन आयसोमॉर्फिझम फ्रॉम आर पॉझिटिव्ह onto R and R is isomorphic to R positive. काय दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला मॅपिंग डिफाईन केलेली आहे F इज अ मॅपिंग फ्रॉम R पॉझिटिव्ह टू R. व्हॉट इज R पॉझिटिव्ह R पॉझिटिव्ह इज अ मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर अँड R इज अ ग्रुप ऑफ रिअल नंबर तर आपल्याला ही मॅपिंग काय दाखवायची आहे ही मॅपिंग आपल्याला आयसोमॉर्फिझम दाखवायची आहे. आयसोमॉर्फिझम झाल्यानंतर आपल्याला त्या मॅपिंगला काय दाखवायचं आहे ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे आर इज आयसोमॉर्फिक टू आर पॉझिटिव्ह. ओके चला तर एक्झाम्पल सॉल्व करू. ओके लेट मॅपिंग एफ फ्रॉम आर पॉझिटिव्ह आर इज डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ही आपल्याला गिवन कंडिशन आहे प्रॉब्लेममध्ये f of x equals to log x. ओके आपल्याला
मॅपिंग ई एफ ही काय दाखवायची आहे, आयसोमॉर्फिझम दाखवायची आहे फ्रॉम आर पॉझिटिव्ह ऑन टू आर. म्हणजेच बाय डेफिनेशन ऑफ आयसोमॉर्फिझम आपल्याला काय दाखवावं लागेल, मॅपिंग ई एफ हीचं ऑन टू दाखवावं लागेल, सॉरी मॅपिंग ई एफ हीचं 1-1 दाखवावं लागेल आणि होमोमॉर्फिझम दाखवावं लागेल. ओके, फर्स्ट वी शो दॅट द मॅपिंग ई एफ इज अ होमोमॉर्फिझम. फर्स्ट कंडिशन इज एफ इज होमोमॉर्फिझम आपल्याला दाखवायचं आहे. होमोमॉर्फिझम दाखवण्यासाठी आपल्याला आर पॉझिटिव्हमधून दोन एलिमेंट कन्सिडर करावं लागेल. लेट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, देन एफ ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स इंटू वाय. बघा एफ ऑफ एक्सला कसं डिफाईन केलं आहे, एफ ऑफ एक्सला त्याने डिफाईन केलं आहे लॉग एक्स. तर एक्सच्या ठिकाणी जरी आपल्याकडे दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल एफ ऑफ एक्स इंटू वाय, तर लॉगमध्ये काय पण येईल, लॉगमध्ये पण तुमचं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन येईल. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग एक्स आपण लिहू शकतो, तर एफ ऑफ एक्स इंटू वायलाच आपण लॉग ऑफ एक्स इंटू वाय लिहू शकतो. ओके, देअरफोर वी टेक द टू एलिमेंट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, देअरफोर वी कॅन राईट एफ ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स इंटू वाय. देन द प्रॉपर्टी ऑफ लॉग वी कॅन राईट लॉग एक्स इंटू वाय इक्वल्स टू लॉग एक्स प्लस लॉग वाय. बट फ्रॉम द इक्वेशन नंबर 1 लॉग एक्स इज एफ ऑफ एक्स अँड लॉग वाय इज एफ ऑफ वाय, देअरफोर वी कॅन राईट लॉग एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस लॉग वाय इज एफ ऑफ वाय. देअरफोर देअरफोर वी गेट एफ ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय, अँड दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन ऑफ होमोमॉर्फिझम. हे कशाची कंडिशन आहे तुमची, होमोमॉर्फिझमची कंडिशन आहे. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो हेन्स एफ इज अ होमोमॉर्फिझम. होमोमॉर्फिझमची कंडिशन सॅटिस्फाय करतोय मॅपिंग एफ, त्यामुळे आपण म्हणू शकतो हेन्स द मॅपिंग एफ इज अ होमोमॉर्फिझम. होमोमॉर्फिझम कंडिशन दाखवली. आयसोमॉर्फिझमसाठी काय दाखवायचं होतं आपल्याला, आयसोमॉर्फिझमसाठी दाखवायचं होतं एफ कसं आहे तुमचा होमोमॉर्फिझम, आणि सेकंड कंडिशन दाखवायची होती एफ सॅटिस्फाईज द 1-1 कंडिशन. ओके, त्यामधले आपण एफ काय दाखवला, होमोमॉर्फिझम दाखवला. आता आपल्याला दाखवायचं आहे एफ काय सॅटिस्फाय करते, 1-1 ही कंडिशन सॅटिस्फाय करते. फॉर द 1-1 कंडिशन वी टेक द इमेजेस आर इक्वल. 1-1 कंडिशनसाठी काय करायचं असते आपल्याला, इमेज इक्वल घ्यायची असते आणि त्यावरून आपल्याला शो करायचं असते एलिमेंट्स कसे राहतील तुमचे, इक्वल राहतील. ओके, फॉर द 1-1 कंडिशन लेट कन्सिडर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय, अँड देअरफोर एफ ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1 काय लिहू शकतो आपण एफ ऑफ एक्सला, एफ ऑफ एक्सला इक्वल्स टू लॉग एक्स लिहू शकतो. म्हणजेच एफ ऑफ एक्सला आपण लिहू शकतो लॉग एक्स इक्वल्स टू, आणि एफ ऑफ वायला आपण लिहू शकतो लॉग वाय. बघा आपल्याला गिवन दिला आहे एफ ऑफ एक्सला आपण लिहू शकतो लॉग एक्स, सेम एफ ऑफ वायला काय लिहू शकणार आहे आपण लॉग वाय. एक्स इज जस्ट रिप्लेस बाय वाय. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय, जर इमेज आपण इक्वल घेतला तर एफ ऑफ एक्सला आपण लिहू शकतो लॉग एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वायला आपण लिहू शकतो लॉग वाय. लॉग लॉग इज कॅन्सल, देन वी गेट एक्स इक्वल्स टू वाय. बघा इमेज आर इक्वल घेतल्या होत्या, इमेजवरून आपल्याला काय मिळालं, एलिमेंट्स आर इक्वल, म्हणजे 1-1 कंडिशन काय होते आपली सॅटिस्फाय होते. देअरफोर वी कॅन राईट इफ द इमेजेस आर इक्वल, दॅट इज द एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय, इट इम्प्लाईज एलिमेंट्स आर इक्वल. एलिमेंट्स आर इक्वल इट मीन्स दॅट एक्स इक्वल्स टू वाय. देअरफोर वी कॅन से दॅट हेन्स एफ इज अ 1-1, हेन्स एफ इज अ 1-1. ओके, हेन्स एफ इज अ 1-1. देन नेक्स्ट इज एफ इज अ ऑन टू. नेक्स्ट काय दाखवायचं आहे आपल्याला, एफ काय तुमचं द मॅपिंग एफ काय सॅटिस्फाय करते, ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते. ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते म्हणजे काय, कोडोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला, कोडोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज एक्झिस्ट होते. ओके, लेट ए बिलॉंग्स टू आर, देन देअर एक्झिस्ट. कोडोमेन काय तुमचा, बघा मॅपिंग आहे तुमची एफ फ्रॉम आर पॉझिटिव्ह टू आर. इथे डोमेन झाला तुमचा आर पॉझिटिव्ह, डोमेन काय झाला तुमचा आर पॉझिटिव्ह, आणि आर काय झाला तुमचा कोडोमेन. तर ऑन टू ही कंडिशन दाखवण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, कोडोमेनमधला एक एलिमेंट कन्सिडर करावं लागेल, कोडोमेनमधला एक एलिमेंट कन्सिडर करावं लागेल, आणि त्या एलिमेंटला डोमेनमध्ये एक प्री इमेज आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. ओके, लेट कन्सिडर ए बिलॉंग्स टू आर. कोडोमेन आपला आर आहे, त्यामुळे आरमधून एक एलिमेंट आपण कन्सिडर करू. लेट ए बिलॉंग्स टू आर, देन देअर एक्झिस्ट ई टू द पॉवर ए बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, सच दॅट एफ ऑफ ई टू द पॉवर ए इक्वल्स टू लॉग ऑफ ई टू द पॉवर ए विच इज इक्वल्स टू ए. बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग आपण याला काय लिहू शकतो, ए आपला समोर येईल इन टू लॉग ई, बट वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज 1, देअर फोर ए इन टू 1,
एंड मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू वन इज ए, म्हणजेच एफ ऑफ ई टू द पॉवर ए इक्वल्स टू काय मिळतो आहे आपल्याला, ए मिळतो आहे. दस एफ इज अ होमोमॉर्फिझम वन वन एंड ऑन टू. बघा, आपण आरमधला एक एलिमेंट कन्सिडर केला आणि या एलिमेंटला प्री इमेज डोमेनमध्ये एक्झिस्ट होते आपण दाखवलं, म्हणजेच आपण ऑन टू ही कंडिशन शो केली. दस एफ इज अ होमोमॉर्फिझम वन वन आणि ऑन टू या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे, म्हणजेच आपण लिहू म्हणू शकतो हेन्स एफ इज अ आयसोमॉर्फिझम फ्रॉम आर पॉझिटिव्ह ऑन टू आर. हेन्स प्रूव हेच आपल्याला शो करायचं होतं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम इज लेट आर बी अ ॲडिटिव्ह ग्रुप. नेक्स्ट प्रॉब्लेम इज लेट आर बी द ॲडिटिव्ह ग्रुप ऑफ ऑल रिअल नंबर्स अँड लेट आर पॉझिटिव्ह बी द मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ ऑल पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. शो दॅट द मॅपिंग एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर इज अ आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम दाखवायचं म्हणजे काय काय दाखवायचं आपल्याला? होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे, वन वन दाखवायचं आहे आणि ऑन टू दाखवायचं आहे. काय काय दाखवायचं आहे आपल्याला? होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे, वन वन दाखवायचं आहे आणि ऑन टू दाखवायचं आहे. ओके, लेट कन्सिडर द मॅपिंग. जे दिलेले मॅपिंग आहे ते लिहून घेऊ. लेट कन्सिडर मॅपिंग, सॉरी लेट मॅपिंग एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह इज डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. दिस इज अवर इक्वेशन नंबर वन. हे क्वेश्चन दिलं आपल्याला, हे आपल्याला गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. ओके, मॅपिंग दिलेली आपल्याला प्रॉब्लेममध्ये, एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह इज डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. आणि आपल्याला म्हटलं आहे ही मॅपिंग कशी काय दाखवा म्हणते? आयसोमॉर्फिझम दाखवा म्हणते. आयसोमॉर्फिझम दाखवा म्हणते काय दाखवायचं आहे? होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे. देन नेक्स्ट दाखवायचं आहे आपल्याला ऑन टू द वन वन दाखवायचं आहे. देन आपल्याला दाखवायचं आहे थर्ड कंडिशन इज ऑन टूची कंडिशन. ओके, फर्स्ट वी शो दॅट एफ इज अ होमोमॉर्फिझम. लेट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. देन जर दोन एलिमेंट आपण कन्सिडर करू डोमेनमधून, देअरफोर वी हॅव एफ ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू ईट द पॉवर एक्स प्लस वाय फ्रॉम इक्वेशन वन. एफ ऑफ एक्सला जर आपण ई टू द पॉवर एक्स आपण लिहू शकतो, देन एफ ऑफ एक्स प्लस वायला आपण ई टू द पॉवर एक्स प्लस वाय लिहू शकतो. एक्स इज जस्ट रिप्लेस बाय एक्स प्लस वाय. देअरफोर वी कॅन राईट एफ ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स प्लस वाय. सेपरेट द पॉवर, पॉवर जर सेपरेट केला तर काय मिळेल आपल्याला? ई टू द पॉवर एक्स इंटू ई टू द पॉवर वाय. अँड ई टू द पॉवर एक्स बाय इक्वेशनवरून काय लिहू शकतो आपण? ई टू द पॉवर एक्सला एफ ऑफ एक्स लिहू शकतो. आणि एक्सच्या ठिकाणी जर वाय पुट केला तर आपण काय लिहू शकतो? ई टू द पॉवर वायला, ई टू द पॉवर वायला आपण एफ ऑफ वाय लिहू शकतो. ई टू द पॉवर एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अँड ई टू द पॉवर वाय इक्वल्स टू एफ ऑफ वाय. दिस इज ऑल्सो फ्रॉम इक्वेशन नंबर वन. देअरफोर वी गेट एफ ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ वाय अँड विच इज द रिक्वायर्ड कंडिशन ऑफ होमोमॉर्फिझम. देअरफोर वी कॅन से दॅट एफ सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ होमोमॉर्फिझम. देअरफोर द मॅपिंग एफ इज अ होमोमॉर्फिझम. ओके, नेक्स्ट इज आपल्याला दाखवायचं आहे एफ इज अ वन वन. वन वन दाखवायचं आहे म्हणजे काय दाखवायचं आहे? डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय होते? इमेज एक्झिस्ट होते. ओके, म्हणजेच आपल्याला इमेज सारख्या घ्यावं लागेल. इमेज सारख्या घेऊन त्यांचे एलिमेंट सारखे दाखवावं लागेल. लेट कन्सिडर द टू इमेजेस आर इक्वल, दॅट इज एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय जर आपण इक्वल घेतले तर एफ ऑफ एक्सला बाय डेफिनेशन म्हणजेच फ्रॉम इक्वेशन नंबर वनवरून आपण लिहू शकतो एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स अँड एफ ऑफ वाय इक्वल्स टू ई टू द पॉवर वाय. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वायला लिहिता येईल आपल्याला e to the power x equals to e to the power y. But if we take log on both side, जर आपण दोन्ही साईडला जर लॉग घेतला, लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ ई टू द पॉवर वाय. काय केलं आहे आपण इथे? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. जर दोन्ही साईडला आपण जर लॉग घेतला तर आपल्याला लिहिता येईल लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ ई टू द पॉवर वाय. देन बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग आपण काय लिहू शकतो? एक्स इंटू लॉग ई. बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग, लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्सला लिहू शकतो आपण एक्स इंटू लॉग ई. आणि लॉग ऑफ ई टू द पॉवर वायला आपण लिहू शकतो वाय इंटू लॉग ई. बट व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज वन, म्हणजेच आपल्याला इथे मिळेल एक्स इंटू वन. अँड पुन अगेन व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज अगेन वन, देअरफोर वाय इंटू वन. अँड एक्स इंटू वन इज एक्स अँड वाय इंटू वन इज वाय. देअरफोर वी कॅन राईट log of e to the power x is x and log of e to the power y is y. And given condition is log of e to the power x equals to log of e to the power y and it gives x equals to y. काय घेतलं होतं आपण? इमेजेस सारख्या घेतल्या होत्या आणि त्यांचे एलिमेंट म्हणजेच एक्स आणि वाय काय दाखवायचे होते आपल्याला? इक्वल दाखवायचे होते.
इमेजेस इक्वल घेतल्या आणि एलिमेंट्स आपण इक्वल दाखवले म्हणजे काय झालं, मॅपिंग एफ ने 1 1 ही कंडिशन सॅटिस्फाय केली. देअरफोर एफ इज अ 1 1. देअरफोर द मॅपिंग एफ इज अ 1 1. आता आपल्याला दाखवायचं आहे एफ इज अ ऑन टू. ऑन टू म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये काय असायला पाहिजे, प्री इमेज एक्झिस्ट असायला पाहिजे. ओके, लेट एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह. कोडोमेन काय आहे, मॅपिंग आहे आपली एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह. इथं डोमेन काय, तुमचा आर हा डोमेन आहे आणि आर पॉझिटिव्ह काय, तुमचा कोडोमेन आहे. ओके, आता कोडोमेनमधून एक एलिमेंट कन्सिडर करायचा आणि त्या एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज एक्झिस्ट होते आपल्याला दाखवायचं. लेट एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, देन देअर एक्झिस्ट लॉग एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एफ ऑफ लॉग एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर लॉग एक्स. अँड बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग आपण याला लिहू शकतो ई टू द पॉवर लॉग एक्स टू द बेस ई, यालाच आपण लिहू शकतो इक्वल्स टू एक्स. अँड दिस इज द कंडिशन ऑफ ऑन टू. देअरफोर वी कॅन से दॅट द मॅपिंग एफ इज अ ऑन टू. म्हणजेच आपण मॅपिंग एफने कोणकोणत्या कंडिशन सॅटिस्फाय केलं आहे. देअरफोर द मॅपिंग एफ सॅटिस्फाईज द होमोमॉर्फिझम 1 1 ॲज वेल ॲज ऑन टू कंडिशन. देअरफोर यू कॅन से दॅट एफ इज अ आयसोमॉर्फिझम फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह. देअरफोर वी कॅन से दॅट आर इज आयसोमॉर्फिक टू आर पॉझिटिव्ह. ओके, दिस इज अवर हियर द लेक्चर इज एंड. थँक्यू.